मी उमर खय्यामचं जास्त लहानपणापासून चाहता होतो. उमर खय्याम हा माझा जास्त. त्याच्यानंतर उमर खय्यामच्या रुबाया मी खूप वाचल्या होत्या. उमर खय्यामनंतर मला जास्त आदर होता. तर त्याची जी एक मधुशाळा मधु कलच आणि मधु असं त्या अमिताभ बच्चनच्या वडिलांनी त्याचं भाषांतर केलं होतं. तर मला ते हिंदीचं मला इतकं आवडले नाही. मराठीत कोणी करत नाही याला काय अर्थ नाही. मराठीत करायला पाहिजे ना. म्हणून मी मधुशाळा हा स्वरा स्वरांचा भरताना मधुप्याला संगीत वाटत आहे मधला ही मधुशाळा. हा गळा कशाचा सुरई ही मधुरेची. हा गळा कशाचा सुरई मधुरेची. गांधार घात असे गीते गंधर्वाची. मधुवंती आणि दिलाच खाने तोडी. मधुवंती आणि दिलाच खाने तोडी. मधुरेत दुनियाया किती स्वरांची गोडी. कारण काय जितके राग जुने ना तितकं त्याचं गोडवा जास्त असं माझी स्वतःची कल्पना आहे. त्यामुळे मी त्या भावनेतून ती कविता लिहिली. आणि तुम्हाला सांगतो साठ एक कविता त्या मधुशाळेवरच मी लिहिली. रसिक हो, आपण कान देऊन ऐकताय, देहाचे डोळे करून पाहताय. जोशीबुवांनी वयाच्या 82व्या वर्षी त्यांची स्मरणशक्ती किती आहे आणि खय्यामच्या रुबायात ते किती रंगून जातात त्यांना परत एकदा मानाचा मुजरा. भगवद्गीतेच्या 18ही अध्यायावर 18 गाणी त्यांनी केली. कृष्णावरच्या प्रचंड प्रेमापोटी बुवांनी कन्हैयावर गाण्यांची बरसातच केली. आणि राधा या विषयाशिवाय कृष्णाची गाणी होऊच शकत नाहीत, कारण राधा हीच भक्तीची धारा आहे. खरं तर हे गाणं त्यांनी डी बी पलुसकरांच्या पुतण्यासाठी गोविंद पलुसकरांसाठी केलेलं होतं. नलिनी पानसेंनी ते गायलं, जयन जोशींना ऐकवलं, पण HMV-साठी तो आवाज योग्य नाही असं वाटलं म्हणून ते गाणं राहिलं. आणि पुन्हा पुजारी बुवांकडं आलं आणि नेहमीसारखं माणिकबाईंच्या गळ्यात मोती होऊन राहिलं. हेच ते गीत गात आहेत नीलाक्षीताई. निळ्या नभातील नील चांदणे निथळे भूमीवरी, वर्षती देवा या राधेवरी अमृत प्रीती जरी. बघते मूर्ती नयनी पापण्याच्या पडद्या मधुनी तुझीच बघते मूर्ती नयनी मंद मंद या वाऱ्यावरुनी मंद मंद या वाऱ्यावरुनी स्वरवेलीची गोड ऐकूये अर्थ त्यातला
सरे ओ अमृत प्रीति सरे ओ अमृत प्रीति सरे निळ्यान भातून नील चांदणे निथळे माझ्यावरी स्वप्न रथातून तुझ भेटाया आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी. वसंत प्रभूंची एक गोड आठवण ऐकू. दहाव्याला असताना त्या पोर्तुगीज चर्चपाशी माझी एक लहानशी फॅक्टरी होती. तर तिथे माझी म्हणजे सरकारी होती, मी इन्स्पेक्टर म्हणून तिथे जात होतो. ते वसंत प्रभू मला जाता येता भेटायचे. त्याने मला एक दिवशी विचारलं, जोशी पण तुम्ही मला गाणे काय देत नाही? मी म्हटलं तुमचे संगीत तीन सरावरामान हे ते रसी महाराजची रौदम ही आपला साधा माणूस आहे, असं काय नाही म्हणाल. तुम्ही मला गाणं द्या, मी करतो की नाही बघा. मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला भेटलो. दुसऱ्या दिवशी मी त्यांना दोन गाणी नेहमी दिली. तिवे हळद लागली भरला निरवा तुरा आणि दुसरं हरया नंदा गरी पाळणा ही दोन्ही गाणी त्यांना दिली. तर ते म्हणाले एकदम उत्तम आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आपल्या 4 दिवसात रेकॉर्डिंग करतो. आणि त्यांनी भराभर ते गाण्यांचे स्टार लावून सुमन कल्याणपूरला बोलवून ते त्यांना आश्चर्य असं म्हटलं याची मिळ आहे की सुमन कल्याणपूर काठे यांना एवढं प्रेम काय आलंय गाण्याचं. पण ते मला म्हणाले भूजी वर रेकॉर्डिंग होतंय ना, होऊ द्या. आणि ती खरोखर होती गाणी माझी अतिशय गाजली. अरे हा मुंडा दिली पावला. एक कधी सूचना लक्षात ठेवा, कार्यक्रम संपल्यानंतर मगाशी प्रकाशित झालेली पुस्तिका विनामूल्य आहे, ती सर्वांनी घेऊन जायची आहे. मला सांगितल्याशिवाय राहत नाही की आत्ताचं गाणं नीलाक्षीताईने इतकं सुंदर म्हटलं की असं वाटलं की स्वयंवरमध्ये वगैरे एखादं ते नाट्यगीतच त्या गातायत की काय. धन्यवाद. प्रत्येक घरी बारशाला म्हटलं जाणारं गाणं म्हणजे हले हा नंदा घरी पाळणा, पुजारींनी संगीत दिलेलं आणि सुमनताईंनी गायलेलं. हे अजरामर गाणं त्यांनी केलं आणि आत्ता आपल्यासमोर ते गाणं सादर करणारे गौरी जिचा स्वर अजरामर होण्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करतो आहे. पण मला एक गंमत सांगावीशी वाटते की सुमनताई कल्याणपूर या माहेरच्या सुमन हेमाडी लग्नानंतर त्या कल्याणपूर त्यांच्या पतिराजांचं नाव नंदाजी, त्या सुमन नंदाजी झाल्या. सॉरी, त्या बरोबर आहे, त्या सुमन नंदाजी झाल्या. नंदा घरी गेल्या, नंदनवनही फुललं, पाळणाही हल्ला आणि त्यांनीच गीत गायलं हले हा नंदा घरी पाळणा.
लोकांचा असा एक गैरसमज होता की दशरथ पुजारी हे फक्त जोशांचीच गाणी करतात. पत्रकारांनी त्यांना तसं विचारलंसुद्धा तेव्हा ते म्हणाले, मला जोशांची गाणी आवडतात, त्यांचे शब्द साधे सुटसुटीत आणि अर्थाला धरून असतात. दादरा केरवा रूपक याच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात, एकही मात्रा कमी किंवा जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर संगीतकाराला जेव्हा चाल मनामध्ये सुचते, चाल मनात उमलते, ते काव्य उत्तम. आणि माझ्या मनात त्यांचे शब्द ऐकल्या ऐकल्या लगेच चाल उमलते, म्हणून मी जोशांची गाणी जास्त करतो. पुजारींना हे सुचलेली ही चाल आणि हे भावपूर्ण गीत आता गातायत पी सावळारामांची अक्षय गाणी अमर करणाऱ्या सीमा चंद्रगुप्त. आकाशपांघरून जगशांत झोपलेले, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे.